सगळ्यात विशेष आभार म्हणजे आपल्या मॅक्स महाराष्ट्राचे, कारण मॅक्स महाराष्ट्राने 2-3 महिन्यापूर्वीच हा विषय लावून धरला होता, या संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा देखील केला होता आणि तुमच्या प्रयत्नाला आज या ठिकाणी यश आलं असे म्हणावं लागेल। तर मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। मोहोळ ते पंढरपूर या पालखी मार्गावर असणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांची सर्व्हिस रस्ता नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती। तसेच जे का या रस्त्यावर असणाऱ्या गणेश मंदिराला भावी भक्त हे मोठ्या प्रमाणावर येत होते, त्यांचीही गैरसोय होत होती। याबाबतचं वृत्त मॅक्स महाराष्ट्राने काही दिवसापूर्वी दाखवलं होतं। या वृत्ताची दखल घेत येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व्हिस रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली आहे। नेमक्या रस्त्याची काय अडचण होती, विद्यार्थ्यांची कशी गैरसोय होत होती, भाविकांची कशी गैरसोय होत होती याबाबत या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारे पत्रकार भारत नाईक यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत। अडचण होती आणि ती कशी दूर झाली। नमस्कार, मी भारत नाईक। गेल्या 1.5 वर्षापासून सातत्यानं आम्ही हा जो मोहोळ पंढरपूर आळंदी पालखी मार्ग आहे या ठिकाणी चंद्रमोळी गणेश मंदिरजवळ सर्व्हिस रस्ता आणि पूल अशी मागणी केली होती। याबाबत आम्ही आषाढी वारीला या ठिकाणी आंदोलनाचा इशाराही दिला होता। जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्रम देशमुख, चंद्रमोळी गणेश मंदिर अन्नछत्र मंडळ व चंद्रमोळी गणेश मंदिर शाळा व्यवस्थापन समिती यांच्या माध्यमातून हा सातत्यानं पाठपुरावा सुरू होता आणि या महिन्यापासून हे काम चालू झालेलं आहे। जवळपास 1 कोटी रुपयांचं काम हे या ठिकाणी 2-3 महिन्यामध्ये पूर्ण होईल। आणि सगळ्यात मोठा विषय असा आहे की जिल्हा परिषदेची मोहोळ शहरातील जवळपास 200 विद्यार्थी असलेली एकमेव शाळा आणि 11व्या शतकातील गणेश मंदिर असं हे एक ठिकाण होतं। या ठिकाणी भाविकांची, नागरिकांची मोठी गर्दी असायची आणि त्यांना मुलांना सोडायला किंवा आणायला जात असताना जीव मुठीत घेऊन जावा लागत होता। या सगळ्या बाबी आम्ही राष्ट्रीय महामार्ग प्रशासनासमोर मांडल्या। येथील तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक सायकर, त्याचबरोबर तत्कालीन तहसीलदार राजशेखर लिंबारे साहेब यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी हे काम चालू झालेलं आहे। सगळ्यात विशेष आभार म्हणजे आपल्या मॅक्स महाराष्ट्राचे, कारण मॅक्स महाराष्ट्राने 2-3 महिन्यापूर्वीच हा विषय लावून धरला होता, या संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा देखील केला होता आणि तुमच्या प्रयत्नाला आज या ठिकाणी यश आलं असे म्हणावं लागेल। आपण जर पाहिलं तर मॅक्स महाराष्ट्राने याबाबत आवाज उठवला होता। या ठिकाणी जे काय शाळेचे विद्यार्थी असतील, नागरिक असतील किंवा मंदिराला येणारे भावी भक्त असतील यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती। अपघात होण्याची भीती देखील व्यक्त केली जात होती। प्रशासनाने याची दखल घेत आणि सातत्याने पत्रकार भारत नाईक यांनी सुद्धा आवाज उठवल्यामुळे हा प्रश्न आता मार्गी लागलेला आहे। अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।